100 रुपयाचा प्राइस लावलेला आहे, पैसे पण आमच्याजवळ जमा केलेले आहेत, प्रत्येक विकेटसाठी त्याने हे केलेलं आहे. आणि गोलंदाजी जी दुरा संबंधाने दिसत आहे ते डीसीसी राजवाडे या संघाकडून योगेश आणि VCC कोंबे या संघाकडून शुभम आणि सागर. जिंकण्यासाठी 39 धावा करायच्या आहेत, 24 चेंडू आणि 39 धावा. हे आव्हान तितकंसं कठीण पण नाही आहे, पण हे मैदान असं आहे की या ठिकाणी एक एक धावासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. पण एकदा तुमच्या बॅटला बॉल लागायला लागला की ते चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाल्याशिवाय राहणार नाही आहे. त्यामुळे पाय रोवून राहावं लागेल, व्यवस्थित बॅटिंग करावं लागेल. त्याचप्रमाणे योगेश यांना सुंदर अचूक टप्पा पकडून गोलंदाजी करावी लागेल, कारण हे मैदान सुद्धा 100% प्रत्येक प्लेअरला न्याय देणार आहे. आणि पंचांचा ही मॅच चालू करण्याचा इशारा येतो. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो, 8 पावांचा रन अप, ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. शुभम यांनी एक धाव तर घेतलेली आहे आणि बॉलच्या मागून धावत आहेत आणि त्याच्या नादात 2 धावा. शुभम स्वतःचा आणि वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा खातं खोलतो 2 या धावांशी. आणि पहिला धक्का बोलतोय आणि योगेश यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सचिन शृंगारे आणि सुनील दळवी यांनी ते नंतर घेऊन जायचंय, रोख प्राइज आहे. आता शुभम यांची जागा घेण्यासाठी गेले ते ओमकार कोंबे या संघाकडे प्रचंड प्रमाणात बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळेल. संतोष सारखा सुंदर खेळाडू तुम्हाला 8व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येईल. हे किती बॅटिंग ऑर्डर त्यांच्यामध्ये तगडी आहे. योगेश यांनी पहिलं यश प्राप्त केलं आपल्या संघासाठी, सुंदर चेंडू टाकला होता, पुन्हा तसाच चेंडू टाकण्यासाठी ते तयार. बॅट आणि चेंडूचा कुठल्या प्रकारचा संपर्क येत नाही, रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू निर्धाव जातोय. यशरक्षक अभिषेक आपलं काम चोख बजावतात. योगेश यांचा पुढील चेंडू ओमकार यांच्यासाठी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट फिरवली जाते. सुरेख 3 चेंडू निर्धाव टाकले ते योगेश यांनी आपल्या संघासाठी, अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी. योगेश पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार, सामना करेल तो ओमकार. फलंदाज बाद होतोय नाही, पंचाने अजून निर्णय कळवलेला नाहीये.
दोन झाले आणि सलग चार चेंडू निर्धाव टाकले आहेत ते योगेश यांनी. ओंकार यांनी तीन चेंडू डॉट काढले आहेत. जिंकण्यासाठी 39 धावा करायच्या आहेत. पहिलं षटक चालू. बघूया ओंकार कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. या षटकामध्ये योगेशने फक्त दोन धाव दिले आहेत. हे षटक संपलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर VCC कुंभे या संघाची धावसंख्या होते आहे एक गडी बाद दोन. फलंदाजीमध्ये सुद्धा या प्लेअरचा वापर होऊ शकतो. बघूया मंथन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रन अफ सागर यांच्यासाठी सुंदर चेंडू टाकलेला आहे. ऑफसाईडच्या दिशेने दिशा दिलेली आहे आणि अजय चेंडू आढळण्यापूर्वी एक धाव पूर्ण केली आहे संघाच्या खात्यात. एक नंबर पर्यंत संघाची धावसंख्या होते 3. सिद्धू तुझ्या ते बॉटल दिलेलं मला नाही आज. मंथन पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार. आता सामना करेल तो ओंकार. व्हाईट चेंडू येतोय. आव्हानच्या स्वरूपात एक नंबर पडते संघाची धाव संघ जाऊन पोहोचते 4. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला VCC कुंभे हा संघ. शिस्तबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते DCC राजवाडी या संघाकडून. ज्या प्रकारची गोलंदाजी या मैदानामध्ये आवश्यक आहे तशी गोलंदाजी होताना दिसते. मंथन सुंदर चेंडू कटवलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय. मंथन सुद्धा 100 रुपये मिळवलेले आहेत. यानंतर होणार सारा गोल्डेश्वर विरुद्ध VCC रुंडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस इथे यायचं आहे. चेतन नागले राकेश नागले यांनी फॅमिली यायचं आहे. मंथन चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करेल तो संतोष. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. सुंदर चेंडू कटवलेला आहे. एक धाव दर घेतो आणि एका धावेर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 5. सागर सामना करेल तो मंथन यांच्या गोलंदाजीचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव जातोय.
धावसंख्येत कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही आहे, धावसंख्या आहे तिथेच. मंथन सागर यांच्यासाठी लेखसाच्या दिशेने चेंडू दिला आहे. सुयोग चेंडू अडवत आहेत, एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते 6. मंथन संतोष साठी ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होते तिथे. 4 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. त्याचबरोबर षटक संपलेले आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मिसेस कुंभे या संघाची धावसंख्या झालेली आहे 7. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर दिशा दिलेली आहे आणि परत धक्का मिळतोय. सचिन शृंगारे आणि सुनील दळवी यांच्याकडून बक्षिसांची आतषबाजी होते आहे. आता
बाबा यांची जागा करण्यासाठी आले ते ओमकार. सर्वेश ओमकार अमोल यांच्यासाठी बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही आहे. इथे श्री नितीन वारिक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. रुणे गावचे आधारस्तंभ आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांचाही आभार मानतो. सर्वेश संतुरे सुंदर फटका मारलेला आहे. तुषार तिथे फिल्डिंग करतोय. विशाल चेंडूला अडवतोय. पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतो. तीन षटकाच्या समाप्तीनंतर विसीसी कोंबी या संघाची धाव संख्या होते 10. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 29 धावा. ह्या विकेट साठी पैसे मिळणार नाहीयेत. ही रनआउटची विकेट आहे. अमोल यांची जागा करण्यासाठी गेले आहेत ते प्रमोद नार्वेकर. आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बार 6 धावांसाठी. कोरेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी ब विरुद्ध विसीसी रुंडे अ. विसीसी रुंडे या संघाने नाणेफेकीचा कल आपल्या बाजूने वळवला आहे आणि त्या बघूयात काय निर्णय घेतात. त्याने आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. खरं यानंतर लगेच हा सामना संपल्याच्या नंतर 2 मिनिटाच्या आत तुमचा जो काही डिसिजन असेल, जर तुम्ही फिल्डिंग घेतली तर 2 मिनिटाच्या आत आतमध्ये जाणं गरजेचं राहील. तत्पूर्वी आपण सामन्यामध्ये पुन्हा येऊया. स्वरूप पुन्हा चेंडू टाकण्यासाठी तयार. संतोष एकवीस धावांच लक्ष आहे. नॉन स्ट्राईक ला आहेत ते सोहम. स्वरूप ऑफसाईडच्या दिशेने संतोषाने सुंदर फटका मारलेला आहे.
दोन धावा कमावलेल्या आहेत. संघाच्या खात्यात दोन ने बळ पडते, संघाची धावसंख्या दोन ने वाढते. संघाची धावसंख्या होते 20. आणि पुन्हा एकदा 100 रुपये सचिन शृंगारे आणि सुनील दळवी यांच्याकडून मिळालेले आहेत. टोटल हा पुरस्कार देतील. तुषार याने तो स्वीकारायचा आहे. आणि VCC कोंबे या संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. बाबा नार्वेकर पहिले तर तुषार सामनावीर हा पुरस्कार स्वीकारताना इथे आपल्याला दिसतोय. टाळ्यांचा गजर होऊ दे जरा. तुषार याच्यासाठी वैयक्तिक 21 धावा केल्या आहेत या खेळाडूने. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केलेली आहे. त्यानंतर VCC थोडस साईडला व्हायचं कारण कॅमेरा दिसतोय. आणि VCC कोंबे हा संघ सन्मान चिन्ह स्वीकारताना गेल्या वर्षी तर विजेतापद, त्यानंतर त्या प्रत्येक गोलंदाजाने हे घेतले ते तिन्ही गोलंदाजांचे पैसे इथे आलेले 500 रुपये त्यांनी ते सर्वांनी कलेक्ट करतात. त्यांना ते बक्षीस देतील सचिन शृंगारे आणि सुनील दळवी यांच्या हस्ते ते पैसे देण्यात येतील. त्यांनी ते घ्यायचे आहेत. मंथन, स्वरूप आणि योगेश या तीन खेळाडूंचे 500 रुपये आणि चारही बॉलर चारही बॉलर ज्या बॉलरने ओढत माहित काय विघ्नेश नागले. विघ्नेश नागले मॅच आहे, जायचं आहे तुम्हाला तिथे.